कारण शांतता या राज्यात राहावी म्हणून जर आमच्यावर गुन्हे होणार असले तर तुम्ही आणखीन करा काही अडचण आम्ही घ्यायला तयार येत ते गुन्ह्या <प्रेणागाँ> अंगावर आणि आम्ही त्याच्या त्या गुन्हे केल्यामुळं या राज्यातला मराठा समाज घाबरणार बी नाही आणि खचणार सुद्धा नाही कारण आम्हाला आमच्या लेकराला न्याय घ्यायचा आमच्या मराठ्यांच्या घराघरातल्या पोराला न्याय पाहिजे म्हणून हा संघर्ष आम्हाला करावा लागणार आहे आम्हाला केसेस केल्या काही किती खोटे गुन्हे दाखल केले तरी आम्हाला ते आता पचवावं लागणार आहे तरच न्याय मिळत नसता आम्हाला न्याय मिळणार नाही परंतु आमचं म्हणणं आहे की आम्ही चुकीचं काय करत नाही आम्ही तुमचीच बाजू ओढतोय जे सरकारनं करायला पाहिजे ते आम्ही करायला लागलो आणि हे करत असताना तुम्ही जर गुन्हे दाखल करत असणार असताल तर मुख्यमंत्र्यांवरती आणि सरकारवरती आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवरती जास्तीचा रोष समाजाचा वाढत कारण शांततेचं काम करत असताना तुम्ही जर लोक अडकवायला लागले तर मग समाज सुद्धा तुम्हाला नाही माफ करणार <laughs> कारण शांतीचा संदेश आम्ही देतोय रात्रंदिवस झोपायला आम्ही तयार नाहीत आमच्या नोंदीही सापडल्या याचा दुसरा अर्थ मराठ्यांनी मग आता असा काढायचा का मुख्यमंत्री साहेबांना दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना आव्हान आहे आम्ही दुसरा अर्थ असा काढायचा का की तुम्हाला आम्हाला आरक्षण द्यायचं नाही म्हणून तुम्ही हे जाणून बुजून घडून आणायला लागलात नोंदी तर आमच्या सापडल्या आता तर कोणीही विरोध केला तरी ओबीसी प्रवर्गात मराठ्याला तुम्हाला आता घ्यावाच लागणार आहे काहीही झालं तरी घ्यावाच लागणार